एक कलाकार, कलाकार के अंदर जो बात होती है कि चाहे वो किस परिस्थिति में, किसी भी सिचुएशन में हो, वो अपने परफॉर्मेंस के लिए पहुंच ही जाता है, तड़प उठता है कि नहीं मुझे ये परफॉर्मेंस करना है। और शैल मैडम जो है एक बड़ा ही डिफिकल्ट रोल कर रही थी, उस रोल के लिए इनके चलने में तकलीफ है, बैठने में तकलीफ है, बावजूद इसके इन्होंने जो वो किरदार को निभाया तो सेट पे सारे लोगों ने तालियां बजाई। ये हम सब के लिए बड़े गर्व की बात है। तो मैं फिर से दोस्तों यही कहना चाहूँगा कि कलाकार जो होता है किसी का मोहताज नहीं होता है, कलाकार जो होता है हर इंसान के अंदर होता है, हमें सिर्फ उसे हवा देनी है, उसके सपनों को एक ठिकाना देना है, एक रास्ता देना है। और इसके साथ आप सब लोगों को शुभकामनाएं देता हूँ इस दिन के लिए, और मुझे आप लोगों ने बुलाया, कहने का मौका दिया, इसके लिए बहुत बहुत आभारी हूँ, धन्यवाद। की टाळ्या मिळाला पाहिजे, राहिला प्रश्न उपजीविकेचा। जसं आता वेलणकर सरांनी सांगितलं की उपजीविकेचं माध्यम सुद्धा त्यांना नाटकच मिळालंय, पण असं सर्वच कलावंतांच्या बाबतीमध्ये होत नाही। आणि मला असं वाटतं आपण आज ज्या ठिकाणी बसलेलो आहोत, मराठी रंगभूमी दिन आपण साजरा करत आहोत, तर मराठी रंगभूमी दिन, जागतिक रंगभूमी दिन, त्याचप्रमाणे या रंगभूमीनी मराठी माणसाला काय दिलं, या रंगभूमीनी आपल्या देशाला काय दिलं, या रंगभूमीनी आपल्या कलावंतांना काय दिलं, ह्यावरही चिंतन होणं अतिशय गरजेचं आहे। बरेचदा आपण नाटकामध्ये काम करताना बालनाटकं पण आपण घेत असतो, लहान मुलांना पण स्टेजची सवय लागावी, ती लहान मुलं पण घडावे, ज्या दिवशी मी प्रत्येक ज्येष्ठ नाट्यकलावंत झटत असतो। मला असं वाटतं या ठिकाणी वंदना बसलेली आहे, अतिशय मोठी फळी त्यांनी निर्माण केलेली आहे, नितीन आहे, या लोकांनी अतिशय मोठी फळी निर्माण केली आहे की लहानपणापासून त्याला आपण जे बालकडू म्हणतो ते देण्याचं काम यांनी केलेलं आहे। पण मला असं वाटतं हे सगळं करत असताना यांचासुद्धा विचार होणं गरजेचं आहे, यांचा उपजीविकेचा प्रश्न असेल, समाजामध्ये इतर गोष्टी करताना किंवा चळवळ राबवताना असेल, शासनाने असेल किंवा राज्यकर्त्यांनी असेल, यांचाही विचार करणं गरजेचं आहे। आणि हे खूप ज्वलंत प्रश्न आहे, मला असं वाटतं प्रत्येक नाट्यकलावंत त्या ठिकाणी असेल, लेखक असेल, दिग्दर्शक असेल, हा प्रत्येकाला असं वाटतं की मी जेव्हा एक समाजाभिमुख काम करतो, मी जेव्हा समाजामध्ये प्रतिबिंबित अधोरेखित करतो, प्रश्न निर्माण करतो किंवा प्रश्न मांडतो नाटकाच्या माध्यमातून, एक परिवर्तनाचं एक मोठं माध्यम आहे। आणि हे परिवर्तन करत असताना त्यांना असं वाटतं की त्यांच्याही कडे शासनाने असेल, राज्यकर्त्यांनी असेल लक्ष द्यावं, आणि ह्या कलावंतांना जे ज्येष्ठ कलावंत आहेत यांना सुद्धा उपजीविकेचे एक माध्यम काहीतरी त्यांना निर्माण करून द्यावं, मला असं वाटतं तेव्हाच खरोखर एक मराठी रंगभूमी दिन साजरा केल्यासारखं वाटेल, आणि निश्चितच आपण त्याला साक्षीदार राहू। निश्चितच मराठी रंगभूमी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, ज्यांचा सत्कार होणार आहे अशा सत्कार मूर्ती, आणि नाटकावर प्रेम करणाऱ्या आपण सर्वांना आधी विनम्र अभिवादन। संधी दिल्याबद्दल कामगार कल्याण मंडळाचे, त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार, कारण की मी नंतर विसरून जातो, मग आधी मानून टाकतो। मराठी रंगभूमी दिन आज आपण साजरा करतो आहोत, वेगवेगळे प्रवाह आहेत या संदर्भात की हे पहिलं नाटक होतं वगैरे वगैरे, तसं काही नाही आहे। विष्णुदत्त भावेंच्या पूर्वी 300 वर्षापूर्वी नाटकाची परंपरा मराठीची सुरू झाली, वेगवेगळ्या स्वरूपात, आख्यानाच्या स्वरूपात म्हणा किंवा राजाच्या दरबारातल्या कार्यक्रमाच्या संदर्भात म्हणा, पण तंजावरमध्ये झालं, तामिळनाडूत, आपल्या लोकांना माहिती नव्हतं। नंतर भोसल्यांच्या काळात झालं प्रयोग, खूप प्रयोग झाले, खूप नाटकं लिहिली, काही संहिता अजूनही उपलब्ध आहे, पण त्यालाही आपण मानत नाही। मानत नाही म्हणण्यापेक्षा तो दिवस कोणाच्या लक्षात आलेला असेल, हळूहळू काळ पुढे गेला आणि एक स्वातंत्र्याची चळवळ अशी सुरू झाली। त्याच्या आधी त्या काळात विष्णुदास भाव्यांनी सांगलेलं नाटक केलं सीतवासवर आख्यान, आणि मग जेव्हा केव्हा मराठी रंगभूमी दिन साजरा करायची संकल्पना मनात आली, तर ज्या कोणाच्या मनात आली त्यांना विष्णुदास भावे आठवले, त्यांचं ते आख्यान आठवलं, त्यांचा तो दिवस आठवला, आणि म्हणून 5 नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन म्हणून सुरू झाला। याबद्दल उगाचच जे लोक वाद करतात त्यांना माझी विनंती आहे की वाद सोडून द्यावा, ज्यावेळेस त्यावेळेस ज्यांच्या डोक्यात आलं असं काही करावं त्यांना त्या तो दिवस आठवला, तुमच्या डोक्यात होता तुम्ही का नाही सांगितला,
जेव्हा पहिल्यांदा केला तेव्हा, म्हणून जे करताय त्यांना करू द्यावा. कारण की या निमित्तानं मराठी रंगभूमीवर प्रेम करणारे लोक एकत्र येतात. मी लोक म्हणालो, मी म्हणालो मराठी रंगभूमीवर प्रेम करणारे लोक येतात. मराठी रंगभूमीशी निगडीत असलेले किती लोक याच्यात इंटरेस्ट घेतात याच्याबद्दल मला शंका आहे. शंका एवढ्यासाठी आहे की मी गेल्या अनेक वर्षापासून बघतोय मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी कुठला नाट्यप्रयोग झाला, कुठल्या संहितेचं वाचन झालं असं मी कधी ऐकलं नाही. कार्यक्रम होता, सत्कार होतात, भाषणं होतात, कोणी काहीतरी कार्यक्रम करतो. आजही नागपुरात 2-3 कार्यक्रम आहेत. आमची मराठी नाट्य परिषद काय करते आम्हाला आजपर्यंत कळलेलं नाही. पण या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ सातत्याने काम करत आहे आणि त्यातल्या त्यात रंगभूमीवरची काम करणाऱ्या लोकांमधली काही माणसं निवडत आहेत, त्यांचा सत्कार करत आहेत. ही अतिशय जमेची बाजू आहे, ही अतिशय महत्त्वपूर्ण बाजू आहे, ही समजून घेणं. आणि मग आपण इथे उपस्थित आहात तर आपलं काय दायित्व आहे मराठी रंगभूमीच्या संदर्भात आणि कामगार कल्याण मंडळाच्या संदर्भात याचाही थोडासा मनाशी विचार करावा. आपल्याला काय दिलं काय नाही दिलं याचा विचार करावा आणि मग मराठी रंगभूमी आपल्याला अजून कशी पुढे नेता येईल, मग ती कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून का असेना, याचाही थोडासा गंभीरपणे विचार करावा. कारण की आता ही पिढी तुमची आहे, आम्ही तर आता कालबाह्य होत चाललो. कालबाह्य बरोबर आहे ना? हा, म्हणजे कालबाह्यच होत चाललो. आता की आता केस पिकले, 70 क्रॉस केली, त्याच्यामुळे आता काही विशेष आमच्यासाठी योगदान काही करू शकू असं आम्हाला फारसं वाटत नाही. किंबहुना आम्हाला खूप वाटतं की आम्ही करावं. म्हणजे मला 70व्या वर्षी वंदना जीवने प्रोड्युसरनी सिनेमात काम दिलं, पण त्यांना वाटलं की मी काहीतरी करू शकतो. पण ही संधी उपलब्ध होण्याची शक्यता अतिशय कमी होते. कारण की जसजसे नवीन लोक तयार होतात त्यांना त्यांना कुठली तरी संधी मिळण्याची आवश्यकता असते. ती संधी कामगार कल्याण मंडळ सातत्याने देत आहे. मग ती बालनाटकाच्या संदर्भात असो, महिला नाटकाच्या संदर्भात असो, नाट्य शिबिरांच्या माध्यमातून असो, चर्चेच्या माध्यमातून असो, रंगभूमी दिनाच्या आयोजनाच्या संदर्भात असो किंवा मोठ्या नाटकाच्या स्पर्धेसमोर असो. मी स्वतः देवेंद्रांनी सांगितलं म्हणून मीही मलाही मोह होतोय सांगायचा की माझ्याही करिअरची सुरुवात तशी शाळेपासून झाली. 1964 साली मी शाळेत पहिल्यांदा नाटक केलं. 64-65 म्हणजे आता जवळजवळ 56-57 वर्ष झाली. पहिलं नाटक केलं मग 8वीत होतो मी तेव्हा. मग 9वीत नाटकात काम केलं, 10वीत केलं, मग प्री युनिव्हर्सिटीच्या वेळेस केलं, मग BSc पार्ट 1 केलं आणि 1972 पासून मी कामगार कल्याण मंडळाशी जोडलं. 1972 मी पहिलं नाटक केलं, ते नंबरात आलं, बक्षीस मिळालं. मी मुंबईला अंतिमला गेलो, अंतिमला काही मी टिकलो नाही. कारण की आमचा अनुभव कमी होता, आमचं नाट्याबद्दलचं शिक्षण कमी होतं, आम्हाला शिकवणारही कमी होते, आम्हाला कोणी सांगणारही कमी होते. आम्हीच आम्हाला जसं जमेल जसं समजेल तसं करत होतो, एकामेकालाच विचार होतो, स्वतःच स्वतःला पाहत होतो. म्हणजे माझ्या नाटकाची तालीम करताना मी माझी प्रॉक्झी कुणाला तरी करायला सांगायचं, मी माझा मी भूमिका कशी कसा करत असेल मी स्वतः बघायचं. मग मला वाटायचं की नाही इथे चुकतं इथे चुकतं, मी स्वतःलाच करेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा. कारण की मार्गदर्शक मंडळी नव्हती. आता तो काळ राहिलेला नाही, आता गल्लोगल्ली शिक्षक झालेले आहेत नाटकाचे. त्यांना किती येतं हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, ते किती शिकवतात हाही महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, पण ते आयोजन करतात म्हणून आपण किती शिकू शकतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपलं 90% नाटकावर प्रेम करणाऱ्या काम करणाऱ्या लोकांना दुसऱ्यातलं याला काही येत नाही अशी मानसिकता जास्त होते. मी काय करू शकतो याची मानसिकता कमी असते. आणि कुठेतरी हा भाग मराठी रंगभूमीला घातक आहे. किमान मला माझ्या नागपूरकरांसाठी तरी फार घातक वाटतो. करिअरचा जेव्हा संबंध येतो, देवेंद्रने सांगितलं की पोट नाही भरत नाटकाने, चूक आहे त्याचं वाक्य. म्हणजे त्या कारण की तो अजून शिक्षक आहे, त्याच्यामुळे तो म्हणू शकतो की मी नाटकावर पोट नाही भरत, नाही तर शिक्षकी कशाला केली असती, मास्टर की केलीच नसती. पण मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्यासमोर जिवंत उदाहरण उभं आहे. मी MBBS डॉक्टर आहे,
मी 10 वर्ष मेडिकल ऑफिसरशिप केली, 10 वर्ष मला 5 गोल्ड मेडल मिळाले बेस्ट मेडिकल ऑफिसरशिप. नाही महत्वाचं हे नाही आहे, महत्वाचं आहे मी नाटकावर माझं प्रेम असल्यामुळे, नाटकाला मी माझं तन आणि मन पूर्णपणे देत असल्यामुळे मी डॉक्टरकी सोडून नाट्यशास्त्रात काम केलं. मी BA केलं, मी MA केलं, मी मास्टर ऑफ फाईन आर्ट केलं, कालांतराने मी PhD केली, कालांतराने मला DLED मिळाली. पण याचा फायदा मी असा घेतला की मी UPSC एक्झाम्स दिल्या आणि भारत सरकारच्या इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीमध्ये सॉन्ग अँड ड्रामा डिव्हिजनचा हेड झालो. पूर्ण भारत पालथा घातला, म्हणजे इतकं दिलं की देश पाहिला, देशच्या कलावंता पूर्ण देशातल्या कलावंतासोबत पाहिलो, फिरलो, काम केलं. माझ्या जवळ अंडरमध्ये जवळजवळ 20,000 कलावंत काम करतो पूर्ण भारतातले. सर्व फॉर्म, थिएटरचे जितके फॉर्म्स असतील त्या सर्व फॉर्ममध्ये मी काम केलं. आणि मला असं लक्षात आलं की या सर्व कलावंतांवर किंवा कलावंताच्या कला प्रकारावर किंवा त्यातल्या संहितांवर किंवा त्यांच्या प्रस्तुतींवर मराठी रंगभूमीचा फार मोठा प्रभाव आहे. अनेक ठिकाणी अनेक नाटकं मराठीतून ट्रान्सलेट झालेली झाली. म्हणजे आपण हिंदी रंगभूमी म्हणताना विचार करतो की हिंदीमध्ये त्या काळात किंवा अजूनही फार बोटावर मोजता येतील इतकेच लेखक आहे. पण मराठी रंगभूमीवर गल्लोगल्ले लेखक आहेत, म्हणजे इतके लेखक आहेत की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. म्हणजे नागपुरातली ही जी रोशन म्हणा किंवा नितीन म्हणा किंवा महेश देवेंद्र म्हणा, ही लोक लिहितात, हां हे प्रकाशित होत नाही काही कारणामुळे, पुस्तकं लोकांपर्यंत जात नाही, यांचे व्यावसायिक प्रयोग होत नाही म्हणून प्रचलित होत नाही, प्रसिद्ध होत नाही. राठोड साहेबांनी यादी वाचली, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातून कोण पुढे जाऊन काय मोठे किती लोक म्हणतात त्यात आमचं नाव नाही, कारण का सेलिब्रिटीकडे लक्ष आपलं जास्त असतं. आणि असं सेलिब्रिटी असूनही आमच्या नागपुरातल्या नाट्यलेखकांची दखल फारशी घेण्यात आली नाही. एक तारवेकर मास्तर सोडले तर मला दुसरं त्यानंतर म्हणजे माझ्या मला तरी माहिती नाही, माहिती असेल तर मला सांगावा, पुढच्या भाषणात मी त्याचा उल्लेख करेन. कारण की आपल्याला सगळ्याच गोष्टी माहीत होतील असं आवश्यक नाही आहे. पण आपण मराठी रंगभूमीवर प्रेम करतो का? म्हणजे जे नाटकात काम करतात त्यांना माझा प्रश्न आहे, अरे तुमच्यावर प्रेम करणारी इतकी मंडळी आहे पण आपण किती प्रेम करतो, आपण किती तन मन लावतो त्याच्यासाठी? तन मन जर तुम्ही निस्वार्थीपणे टोटल कमिटेडने 100% जर तुम्ही दिलं रंगभूमीला तर तुम्हाला धन ते देतं, कुठल्याही तऱ्हेने देव पण तुम्हाला धन मिळतं. म्हणून काही चिंता नका करू. म्हणून पोटापाण्याचा प्रश्न नाही आहे हा मुद्दा विसरून जा. असं लक्षात घ्या की नाटकानंच पोट भरते जास्त, मग ते कुठल्याही अर्थानं भरो, प्रेक्षक म्हणून भरो की कलावंत म्हणून भरो. कारण की प्रेक्षकांचंही पोट नाटकानेच होतं. आमच्या काळात हे 74-75-80 पर्यंत आम्ही जर थिएटर सातत्याने करत होतो, मी जवळजवळ 100-125 नाटकं केली असतील. आणि तेव्हा आम्ही पाहिलं की नाटकाच्या प्रयोगाला जेव्हा लोक यायचे तेव्हा सजून धजून यायचे, नटून थटून यायचे. म्हणजे स्त्रिया पर्टिक्युलरली लग्नाला जाण्यासाठी जितक्या मनापासून तयार होत होत्या तितक्या मनापासून तयार होऊन नाटकाला आलेल्या स्त्रिया मी बघितल्या आहेत. आणि जे थोडेसे ज्येष्ठ लोक असतील त्यांनी पाहिलं असेल त्यांना माहीत असेल, आठवत असेल. आता तसा प्रकारच नाही, नाटक पाहायला जायचं तर फारच कॅज्युअली घेतात. इतक्या कॅज्युअली नाटकाला जायचंय, अगं नाटकाला नाही जायचं, नाटक पाहायला जायचं. हे नाटकाला जायला जी संकल्पना डेव्हलप होते आहे ही दूर करण्याची जबाबदारी आजच्या दिवसाचं निमित्त साधून ही तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे, सर्व कलावंतांची तंत्रज्ञाची आहे की आम्हाला प्रेक्षक तयार करावा लागेल. आम्हाला ती माणसं तयार करावी लागतील जी आमच्यावर प्रेम करतायत, त्यांना सांगावं लागेल. आमच्यावर आता काय, आम्ही पास देतो बरेचदा, तिकीट तर काढून कोणी नाटक यायला पाहायला तयारच नाही. पास दिली तरी तो विचारतो कोण कोण आहे, कोण कोण आहे, देवेंद्र बेलनकर आहे का, जायचं त्याला दररोजच पाहिजे.
अच्छा नितीनचं नाटक आहे नितीन अरे तो तर काय यार काय सांगावं त्याच्याबद्दल रोशन रोशन तर काय करत राहतो वेगवेगळे रूप घेतो काय घेतो वेगवेगळे हे काय करतो याच्यावर काय टाकतो त्याच्यावर काय टाकतो अशा आपण चर्चा करायला लागतो पण रोशन सातत्याने त्या चळवळीत आहे काहीतरी करतो आहे याची आपण दखल घेऊ आम्हाला त्या निष्ठेनं आम्हाला स्वतःच आत्मविश्लेषण करण्याची गरज आहे नाहीतर या रंगभूमी दिनाचा साजरा करण्याचा फारसा उपयोग होणार नाही वंदना चळवळीत गेल्या 40-50 वर्षापासून काम करते अतिशय स्ट्रीट प्ले पासून काम केलेलं आहे सर्व लेवलवर चित्रपटही चित्रपटात काम केलं आहे चित्रपटात काम केलं नाही केवळ चित्रपट निर्माण केला आता तो मी आत्ता सांगितलं ज्या पद्धतीने मला एक संधी दिली होती तर तिने चित्रपट देखील निर्माण केला पण ही जात असताना किती लोक तिची दखल घेतात महेश गेल्या सातत्याने काम करतोय 55 वर्षापासून करत असेल कदाचित 72-73 पासून तर करतोच करतो 74-75 पासून बरोबर 74-75 आला 68 म्हणजे मला तरी जुनियर आहे ना मी 67 तेव्हापासून काम करतोय सर्व नागपुरातल्या सर्व लोकांचा तो नाटकवाला काका आहे आणि विशेष म्हणजे कोणाला कसलीही अडचण जर आली तर लोक महेश रायपूरकरला फोन करतात ही वास्तविकता हे मी काही अतिशयोक्ती सांगत नाही म्हणजे त्याचा सत्कार होतोय म्हणून नाही बोलत मी किंवा माझा दोस्त आहे म्हणूनही बोलत नाही हे वास्तविकता सांगतो अर्ध्या 24 मी तसं आम्ही लोक कसे आम्ही सांगतो अवेलेबल 24/7 फॉर थिएटर तुम्ही नाटक हा शब्द घ्या आम्ही 24/7 तास अवेलेबल आहोत मला विचारतात तुमच्याकडे वेळ वेळ कशासाठी नाटक अरे 24 तास पा 24/7 तर याची कुठेतरी दखल घेण्याची फार गरज आहे तर असा महेश असे बंदर सगळ्याबद्दल बोललो का मी रोशन साहेब तुला तुझ्याबद्दल बोललो मला सरांबद्दल तेवढी फारशी माहिती नाही आहे म्हणून ज्यांचा सत्कार होता त्यांच्याबद्दल मला तेवढी माहिती नसल्यामुळे त्यांच्याबद्दल मी एक तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो की अशी माणसं निवडून या क्षेत्रात काम करणाऱ्या मराठा रंगभूमीवर काम करणाऱ्या ज्यांचा प्रवास कामगार रंगभूमीशी कुठेतरी जोडलेला आहे अशा माणसांना घेऊन त्यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्याची संकल्पना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ करते आहे ज्याची इतर कलावंतांनी दखल घ्यावी ना की आम्ही तसं का काम नाही करावं की आमचा सत्कार व्हावा ही या मला वाटतं 40 तुम्ही 40 क्रॉस नाही केलं हे 40 वयातले 2 लोक आहेत 60 जवळपासचे 2 लोक आहेत आणि 70 पुढचा 1 माणूस आहे ही जाणीवपूर्वक ही एखाद्या कलावंताची दखल घेणे ही महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ करू शकतं एक संस्था करू शकते ज्यांना असं काही केलं नाही तर काही फरक पडत नाही मग ज्यांच्यावर आपण प्रेम करतो अशा प्रेक्षक मंडळाने का उभा होऊ नये आमच्यासाठी आमचं नाटक पाहायला तर या शिव्या द्या यार आम्हाला मारा आमच्या पहिल्या नाटकाच्या वेळेस कोणतरी आमचा एक आर्टिस्ट चुकला होता तर लोकांनी मला सांगितलं पा बरं तो चुकेल ना तर पुढच्या वेळेस आम्ही त्याला ते टमाटर वगैरे मारू काय म्हटलं मार चुकलं तर मार चुकायला तर नको ना पण प्रयोग असतो हा चुका होतच असतात आज एक चूक केली कोणीतरी सांगतो ही चूक केली आम्ही ती दुरुस्त करतो दुसऱ्या प्रयोगात आणि दुसऱ्या प्रयोगात एक नवीन चूक करतो ती दुरुस्त करतो तिसऱ्या प्रयोगात आम्ही नवीन चूक करतो आणि चुका करत करत आम्ही पुढे जातो म्हणून त्याला प्रयोग म्हणतात आता प्रयोग म्हटलंच नसतं काय प्रयोग करायचा असतो सतत करायचा असतो आणि ही मराठी रंगभूमीवरची सतत प्रयोग करण्याची संकल्पना आख्यान कुठलं तरी लोककलेपासून निर्माण झालेले नाट्य परंपरा आज बंदिस्त थिएटर प्रायोगिक रंगभूमी एक्सपेरिमेंटल सजेस्टिव्ह ॲप्सर्ड कितीतरी प्रकारच्या नाट्यशैली निर्माण होऊ शकल्या आणि आत्ताच्या काळात मराठी नाटकं मी बघतो तेव्हा मला असं वाटतं एक नवा प्रवाह येतो आहे अतिशय वेगळा प्रवाह येतो आहे तो आहे माणसाच्या हृदयातल्या संवेदनाच्या जाणीवांचा अशा संकल्पना नाट्यसंहितेत येत आहेत जी ज्या संकल्पना ज्या संवेदना आयुष्य बदलू शकतात माणसं बदलू शकतात
संविधानाने दिलेल्या संकल्पनाचा वापर करून आणि मानवी संवेदना जपत जपत आम्ही रंगभूमीची आता ही नवी रंगभूमी पुढे वाटचाल करते आहे त्या सर्वांना शुभेच्छा देतो। तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो। ज्यांचा सत्कार होणार आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो। थांबतो, धन्यवाद। तो आहे कार्यक्रम सत्कारांचा। सर्वात प्रथम या ठिकाणी भारतभर त्यांनी साजरे केले। ठिकठिकाणी वेगवेगळे विषय घेऊन ते लोकांच्या पुढे आले। आता सध्या त्यांचा पैदागीर या चित्रपटाचं निर्माण त्यांनी केलं आणि त्या चित्रपटामध्ये एक सुंदर असं त्याप्रमाणे पैदागीर अशा चित्रपटांचं दिग्दर्शन आणि निर्माण होईल। पण हा सत्कार असा खूप फॅमिलियर वाटतो कारण हा सभागृहच मला खूप फॅमिलियर वाटतो। 1986 साली या सभागृहात मी जेव्हा एंट्री केली, या रंगमंचावर जेव्हा एंट्री केली तेव्हा मी फार लहान होते, त्यामुळे मन इथे आल्याबरोबर भूतकाळामध्ये मन रुंजी घालायला लागतं आणि अंगातलं रक्तही कसं अगदी अभिनयासाठी सळसळायला लागतं असं एकूणच इथलं वातावरण आहे। आपण माझा हा सत्कार केला। खरं तर रंगमंचाचा वापर हा मी मनोरंजनासाठी कधी केलाच नाही। माझे विषय जे मी रंगमंचावर मांडले ते कधी कलावंतांच्या मनोरंजनासाठी कधीच नव्हते, फार तर फार ते समाज प्रबोधनाचे किंवा जनजागरणाचे होते। आणि माझे विषय, माझ्या समस्या मला नाटकाच्या माध्यमातून सोप्या सोप्या करून लोकांना सांगता येतात म्हणून मी हे माध्यम आणि म्हणून मी रंगमंच निवडला आणि 40 वर्षांपासून त्या माध्यमाने मी आपलं काम करत आहे। देवेंद्र भाऊ म्हणाले की ह्या क्षेत्रातून किंवा नाटकातून लोकांना पोटही भरता येतं, पण मी असेही लोक पाहिले की नाटकासाठी ज्यांनी नोकऱ्या सोडलेल्या आहेत, त्यामध्येच संजय चिवरे एक आहे की ज्यांनी नाटकासाठी नोकरी सोडली, मी देखील नाटकासाठी नोकरी सोडली। पत्रकारितेत असताना मला फारसा वेळ नाटकासाठी देता येत नाही म्हणून मी पत्रकारिता सोडली आणि पूर्ण वेळ नाटक करता येईल असा प्रयत्न मी आजपर्यंत करते आहे। सगळ्यांना सगळ्यांचे आभार मानते आणि आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल आपले देखील आभार मानते आणि आपले रोशन मला असं वाटतं खूप कमी वयातला पण उमेदीने कामं करणारा एक ज्येष्ठ, एक कलावंत, एक लेखक, दिग्दर्शक म्हणून एक उमेदीने काम करणारा असा कलावंत आहे त्याने केलेला आहे आणि बऱ्याचशा लघुपटाचे दिग्दर्शन सुद्धा रोशनने केलेलं आहे। तर मला असं वाटतं नवीन मुलांना जर आपण संधी दिली तर अतिशय जोमाने ते काम करतात आणि एक ऊर्जा ज्या पारितोषिकातून किंवा अभिनंदनातून त्यांना मिळत असते असं कोण नसेल। एक अतिशय चुलबुला व्यक्तिमत्व नितीनचं आणि ज्या क्षेत्रामध्ये अगदी उमेदीने काम करणारा, धडाडीने काम करणारा जर कलावंत असेल, लेखक असेल, एक त्याच्यामध्ये इतकं पोटेन्शियल आहे ना, अतिशय पोटेन्शियल आहे। मला असं ते हिंदी असेल, मराठी असेल, अशा दोन्ही क्षेत्रामध्ये त्याचं अतिशय दिग्दर्शन असेल, लेखन असेल, नाट्यलेखन असेल, पटकथाकार लेखन असेल, नाट्य दिग्दर्शन असेल, गीतकार म्हणून सुद्धा त्यांनी आपली छवी उमटवलेली आहे। नुकतंच एक त्यांनी छान राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे एकांकिका स्पर्धा घेतल्या आणि अतिशय त्या सफल करून दाखवल्या। 75वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवमध्ये त्यांनी गीत सुद्धा लिहिलेलं आहे। कलाकार आहेत औष्णिक विद्युत केंद्र या ठिकाणी ते कार्यरत आहे। लेखन त्याचप्रमाणे अभिनय आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांना रुची आहे। 5 स्वातंत्र्या कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केले 2016 मध्ये। अनेक नाटकातून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत। लहरी राजा, आंधळी प्रजा, चिंधी बाजार, हरवलेली माणसं, कुंभाराचं आणि कुंभाराचं काय झालं, कुंभार चालला महादेवा इत्यादी नाटकातून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत। सिरियल दूरदर्शन क्राईम ब्रँच जे ज्येष्ठ नाट्य कलावंत आहेत आणि अतिशय त्यांचा मोठा प्रवास या ठिकाणी आहे। नाट्य चित्रपट स्टेजचा गंध असणारे एक अनुभवी नाट्यकर्मी आपल्या पुढे आहेत आणि त्यांचा अनुभव मला वाटतं सगळ्यांसाठी हा कामात येईल। आणि गाव जागा झाला या भूमिका अशा याच्यामध्ये भूमिका त्यांनी केलेली आहे। शॉर्ट फिल्म मध्ये त्यांनी काम केलेलं आहे। त्याचप्रमाणे मृगजळ, डिवोर्स अशा वेगवेगळ्या डॉक्युमेंटरी पिक्चर त्यांनी तयार केलेले आहेत। त्याच्याही मध्ये त्यांनी अतिशय सुंदर लेखन असं केलेलं आहे। 12 त्यांनी प्ले म्हणजे नाटकं लिहिलेली आहेत आणि 25 ड्रामामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। असा एक मोठा दीर्घ असा त्यांचा आज माझं म्हणतात सत्कार झाल्यामुळे त्याबद्दल मी अजून मोठा आभार असा म्हणजे आनंदित आहे की आज पहिल्यांदा माझी बायको माझ्या सत्काराला आली। धन्यवाद। आणि आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय वंदना जीवने मॅडम, सन्माननीय शंकरजी घोडसे सर, सन्माननीय महेशजी रायपूरकर सर, रोशेशजी खोबरागडे सर,
त्याचप्रमाणे सन्माननीय नितीनजी ठाकरे सर यांचा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला आणि तेही आमच्या विनंतीला या सन्मान त्यांनी स्वीकारला त्याबद्दल त्यांचं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधू आमचे सर्व कर्मचारी आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करून आजचा हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो.